सर नाही, एकंदरीत भाजप जे हे राजकारण महाराष्ट्रात करत आहे, हे राजकारण त्यांनी गुजरातमध्ये पण केलेलं आहे. म्हणजे आजच्या घडीला गुजरातमध्ये 100 MLA असतील तर 90% आमदार हे काँग्रेसमधूनच किंवा त्यांच्या काँग्रेस बॅकग्राऊंडचे लोकच आहेत. त्याच पद्धतीचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. जी लोक जात आहे, जाणारी लोक एकतरी भिऊन जात असतील किंवा त्यांच्या मनात काहीतरी लोभ असेल, त्या भीतीमुळे जात आहे की लोभामुळे जात आहे याचं उत्तर तेच देऊ शकत आहे. पण देशातली जनता, राज्यातली जनता जो भित्र आहे त्याच्यासोबत कधी राहत नाही, आणि जो लोभी असेल त्याला पण साथ देत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. गुजरातमध्ये गेली 3 निवडणूक विधानसभेची आपण बघितली, कितीही फोडाफोडीचा राजकारण त्यांनी केला ते विरोधकांच्या मताच्या टक्केवारी कमी होत नाही. राज्यात नेते जरी गेले असतील तरी मतदार त्यांच्यासोबत जाणार हे कोणाचा समज असेल, ते हे गैरसमज त्यांचा आहे. जर लोकं गेली असतील, पर्याय उभा करू, ताकदीने लढू आणि भाजप सेनेला पराभूत करू.